नमस्कार महेश सर. तर तुम्ही आपल्या ह्या ज्या मयूर कुसरे स्पर्धा परिवारामध्ये कशा प्रकारे जॉईन झाला तर मी सगळ्यांना ओळख करून देतो. महेश सर की देवेश महेश हा त्यांचा पाल्य आणि महेश सर की जसं तुम्ही सर मिलिटरीमध्ये आर्मीमध्ये होता. हो नमस्कार सर, मी देश मधून 22 वर्ष सर्विस करून घेतला. अरे वास्तव ग्रेट. तर आपल्या परिवारामध्ये तुम्ही कसा जॉईन झाला त्याबद्दल सर तुम्ही सांगू शकता की एक दिवस फेसबुकवर तुमची पडलेली होती आणि त्यामध्ये मग बघितल्यानंतर आम्ही ती ओपन करून बघितल्यानंतर त्यातूनच कळलं आम्हाला. मग आम्ही सर्व काही डिटेल्स बघितले त्यानंतर मग आम्ही तुमच्याकडे जॉईन झालो. तर ऑनलाईन पद्धतीने आपली कसली कधी ओळख नव्हती पण तुम्ही हा वेबिनार पाहिला आणि जॉईन झाला त्यानंतर तुम्हाला काय अनुभव आला की आम्ही तर डायरेक्ट जॉईन करून घेतलं नाही पण तुम्हाला माहिती आहे आम्ही 10 दिवस बसा म्हटलं असेल लाईव्ह क्लासला बसूया आणि जे काही मटेरियल रेकॉर्डिंग कोर्सेस तुम्ही पाहिले असतील किंवा तुम्हाला मी दिले असतील तर त्यानंतर तुम्हाला काय जाणीव झाली किंवा कसे काय वाटले तुम्हाला ते लाईव्ह क्लास 10 दिवस आम्ही आमची सिस्टीम कशी वाटली त्याबद्दल सांगू शकता. नाही सर, सिस्टीम वगैरे मला फार आवडली आपली कारण की याचा अनुभव मला थोडाफार अगोदर फौज मध्ये असल्यामुळे मला होताच थोडाफार. अच्छा, त्यामुळं ही सिस्टीम वगैरे मला फार आवडली. माझी पण इच्छा होती बाबा मुलाला कुठूनतरी आरएमएस मधून आपल्याला प्रवेश जर झाला तर चांगला जे हिशोबाने मग आम्ही करून म्हणजे आरएमएस स्पर्धा परीक्षेमध्ये तुमचं हे होतं की आरएमएस साठी तयारी करायची मुलाला. हो हो, मी इच्छा होती मुलं आपल्या आरएमएस सैनिक स्कूल यासारख्या. ओके, मग तुम्हाला वेबिनार आणि जे काही आपल्या मीटिंग असतात पालक मीटिंग त्या माध्यमातून काही क्लिअरिटी आली का म्हणजे काय फायदा झाला का तुम्हाला की एक्झामची माहिती अजून क्लिअर होणे आणि फॉर्म भरण्यासाठी काय मदत झाली का? तुमचे जे सेमिनार वगैरे जे चालले सर ते आम्ही ऐकले, ऐकल्यानंतर तुमचे त्यामधून बरंच काही आम्हाला अनुभव आले आणि त्यामुळे मग भरपूर फायदा झाला आम्हाला. म्हणजे देवेश मध्ये खूप फरक पडला सर, जो आम्ही वेबिनार तुमचा बघितला त्यानंतर तुम्ही मीटिंग जी घेतली मीटिंग मध्ये सगळं म्हणजे आमचं क्लॅरिटी केली वय बसत नाही बस मग आमचं पण तेव्हा सगळ्या गोष्टी कळल्यात. त्यानंतर जेव्हा तुम्ही लाईव्ह क्लास घेतला ना 10 दिवस त्याच्या आम्हाला खूप अनुभव आला की म्हणजे ते आम्हाला खूप समजत होतं आणि त्याला पण समजत होतं तुम्ही जे शिकवलेले ते. हा ना ग्रेट, त्याच्यामुळे प्रगती जास्त झाली ना 10 दिवसात पण त्याला खूप कळायला लागले. हा म्हणजे लाईव्ह क्लास हे आपल्या तर कसं एक्झाम पर्यंत मुलं करणार तेवढी तर त्याच्या अगोदर आपल्याला थोडीशी आयडिया यायला पाहिजे की मुलांना आपलं ते समजते किंवा इंटरनेटचा बराचसा प्रॉब्लेम असतो बऱ्याच ठिकाणी तर ह्या गोष्टी जर क्लिअर असतील तरच मग ते सगळ्यांना फायदेशीर अधिक ठरेल की जेणेकरून दोन्ही साईडला ते चांगलं समजते किंवा आम्हाला पण विद्यार्थी दिसतोय की दररोज येतोय वगैरे आणि खूप चांगल्या पद्धतीने तुमचा विद्यार्थी आतापर्यंत मी बघतोय धडपड आहे त्याची प्रॉब्लेम आज सगळ्यांचे आज लॉकडाऊनमुळे ह्याच्यामुळं आज सगळ्याच मुलांच्या आयुष्यामध्ये बेसिक्स क्लिअर नाहीये तिथपासून मुळापासून तयारी आज मुलांची आपल्याला करावी करणं आवश्यक असतं आणि हे सगळ्यांसाठीच आहे. मग स्पर्धा परीक्षेचा वापर आपल्या बेसिकसाठी आपण करू शकतो की जेणेकरून बेसिक्स क्लिअर करून पुढं मग स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा मुलं आपली त्याच्यामुळेच चांगल्या प्रकारे तयारी करतात किंवा त्या ठिकाणी बसतात असं मला वाटतं. तर तुम्हाला ह्याच म्हणजे हा येस तुमच्या क्लासला जसं जॉईन केलं त्याच्यामध्ये इतका फरक पडलाय ना की म्हणजे तो खूप असा फास्ट झाला मॅथ मध्ये पण आणि इंग्लिशचं पण त्याला खूप म्हणजे जनरल नॉलेज इंग्लिश मध्ये सगळ्या गोष्टीत म्हणजे त्याला फरक खूप पडलेला आहे. शाळेत पण खूप पडला म्हणजे खूप मोठा फायदा झाला ज्याला ते शाळेत समजत नव्हतं ना ते तुमच्याकडनं समजलं. सर चांगली गोष्ट आहे. स्पर्धा परीक्षा आज लेवलच अशी आहे आपल्या की भविष्यामध्ये जरी आपली मुलं कुठली स्पर्धा परीक्षा एमपीएससी यूपीएससी द्यायला गेली त्याच्यामधला सिलेबस आज ऑलरेडी ह्या मुलांच्या आयुष्यामध्ये आहे की जी मुलांना रेग्युलर अभ्यासक्रमामधून कधी मिळालं नसतं किंवा बघायला मिळालं नसतं त्यामुळं 100% हे त्या लेवलचं असल्यामुळं मुलांमध्ये पण हळूहळू का होईना पण त्याच्यामध्ये क्लिअरिटी जी येते नाही त्याच्यामुळे खूप फायदा होतो किंवा शाळेमध्ये असेल तर ते शाळेच्या जर सिलेबसला निश्चित येईल पण भविष्यामध्ये पण वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा असतील आणि जो काय आता तयारी करतोय तुमचा मुलगा त्याच्यासाठी शुभेच्छा पुढच्या सगळ्या ह्याच्यासाठी. बाकी तुम्हाला आपल्या ज्या व्हॅल्यूज आहेत ज्या स्पर्धा परीक्षा तुम्ही ग्रुपमध्ये आल्यानंतर तुम्ही बघितलं असेल मुलांमध्ये आपण व्हॅल्यूज पण सांगतो बऱ्याचदा की ज्या फार महत्वाच्या आहेत कारण अभ्यासक्रम तर हे वेगळी गोष्ट आली अभ्यासक्रम शिकणे स्पर्धा किंवा एक्झाम टाइम टेम हे सगळं आलं त्याच्यामध्ये पण व्हॅल्यूज ज्या वेगळ्या गोष्टी आपण मुलांबरोबर शेअर करतो ग्रुपमध्ये किंवा लाईव्ह क्लासमध्ये त्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं? तर त्या व्हॅल्यू जेव्हा तुम्ही दिल्यात ना सर त्या व्हॅल्यू या म्हणजे मिलिटरी जी वाले ना यांच्यात असतात आणि तेव्हा ते आम्हाला इतकं आवडलं ना की बसत म्हणजे ते यांचे जी शिस्त जी आहे ना यांच्यामध्ये ती
किंवा जे प्रामाणिकपण आहे ते तुमच्यामध्ये होत. मला तेच सांगायचं की आज सगळं मुलं आपली खूप हुशार आहेत, म्हणजे काही काही मुलं खूप हुशार असते, सगळी म्हणजे खूप असे टॅलेंटेड मुलं राहतात आयुष्यामध्ये प्रत्येक ठिकाणी आपण बघतो. पण आज व्हॅल्यू जे आहेत, ज्या आमच्या 5 व्हॅल्यू की ज्याच्यामुळे मला खूप फायदा झाला म्हणून मी मुलांबरोबर शेअर करतो, आणि माझे जे मेंटर आहेत, माझे जे गुरु आहेत, ते पण आम्हाला या गोष्टी वेळोवेळी सांगत असतात. म्हणून मला वाटतं की हे फार वेगळं आहे. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आज व्हॅल्यूज मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी त्यासाठी एक माध्यम झालो असं मला वाटतं. पण हे खूप त्यांच्या आयुष्यामध्ये मुलं आपली काही बनतील पण आयुष्यामध्ये एक चांगला व्यक्ती बनतील हा मला विश्वास वाटतो या व्हॅल्यूज मुळे. म्हणून मग हे एक खास वेगळी गोष्ट राहते लाईव्ह क्लासमध्ये. आणि आपली 2-2.5 तास तरी मुलं त्या ठिकाणी राहतात त्या लाईव्ह क्लासमध्ये. 2-2 तास मुलं आपली थांबतात, त्याबद्दल पण थोडं सांगू शकता. निश्चित निश्चित चांगलं आहे. आणि ते तुम्ही रोज जे रिपीट रिपीट करतात ना, त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये ते रोज सर्क्युलेशन होतंय. आणि जो क्लास तुमचा 2 तास चालू ना, 2 तास चालतो, 2 तास 2.5 तास, मुलांना बिलकुल म्हणजे आळस येत नाही, कंटाळा येत नाही, त्यांना असं वाटत नाही आता सोडून द्यावं, बंद करावं, काहीच वाटत नाही. त्यांना उलट इंटरेस्ट येतो, त्यांना असं वाटतं की अजून घ्यायला पाहिजे होतं सरांनी. येस येस. आज छोटीशी मुलं आपली 10 ते 12 वयामधली 4 ते 6 पर्यंतची, ती आज मुलं आपली जवळजवळ 2-2.5 तास म्हणलं तरी आज थांबतात. कधी कधी 3 तास पण थांबू शकतात. पण आम्ही म्हणतो ठीक आहे, आता कॅपॅसिटी एवढीच असते माणसाची, आणि एवढी मुलं करतात धडपड करतात, त्यांना पण मनामधून मोटिवेशन निर्माण होते की मला पण हे करायची स्वतः धडपड आहे मुलांची. तर मला वाटतं हा या सिस्टीमचा म्हणजे फायदा आहे. आणि या सिस्टीम मधून हे आम्ही पण वेळोवेळी बदल करतोय. निश्चित दरवर्षीपेक्षा वेगवेगळ्या गोष्टी आम्ही ह्याच्यामध्ये ऍड करायचा एकच उद्देश आहे. या सगळ्या गोष्टींमधून आपल्या पोरांना काही कमी पडू नये, या गोष्टी याचा उद्देशामध्ये राहतो. तर तुम्ही 2 शब्द सांगू शकता, तुम्हाला काय सांगायचं असेल तर असं काय नाही. तुम्हाला काय वाटतं अजून भविष्यामध्ये? तर तुमची जी शिकवण्या पद्धत वगैरे मला फार आवडली. आम्हाला यातला अगोदर पहिला काही अनुभव नव्हता, पण आता हे तुमचे क्लास वगैरे मी पण बघतोय ऑनलाईन मुलांबरोबर, आम्हाला ते फार आवडलं. आणि मुलांमध्ये भरपूर प्रगती झाली पहिल्या पेक्षा, त्याचे मला हळूहळू चाललेले. 100% सर, धन्यवाद. अजून आणि भरपूर वेळ आहे. ऑल इंडिया सैनिक स्कूल आरएमएसच्या ज्या एक्झाम आहेत जानेवारी मार्च मध्ये आहेत, आणि तोपर्यंत जस्ट आपल्या मुलांनी आता काही 5-6 क्वेश्चन पेपर सोडवले असतील. लाईव्ह टेस्ट हे आपल्या दर संडेला लाईव्ह टेस्ट वगैरे चालतात. तर मला वाटतं अजून बऱ्याचशा संधी मुलांच्या आयुष्यामध्ये, म्हणजे सराव वगैरे बऱ्याचशा गोष्टी आहेत की, आणि आम्ही असे अनुभव घेतलेले की आज 2-3 महिन्यामध्ये सुद्धा मुलांनी जे काही शून्य होते, ज्यांना ह्या स्पर्धा परीक्षाच माहीत नव्हत्या, अशा 2-3 महिन्यामध्ये मुलांनी ते ग्रॅप्स करून त्या स्पर्धा परीक्षेमध्ये त्या मेरिटमध्ये मिळवलेलं आहे. असे पण काही अनुभव आम्ही बरेचसे घेतलेले आहेत. तर या गोष्टी मला वाटतं निश्चित आपल्या आयुष्यामध्ये या गोष्टींचा अजून फायदा व्हावा. आणि यासाठी आपल्या पॅरेंट्स मिटिंग वगैरे असतात, त्याच्या माध्यमातून तुम्ही टचमध्ये राहचाल अजून पुढच्या सगळ्या गोष्टीपर्यंत. काही अडचण विद्यापर्यंत आली तर तुम्ही मला पर्सनली मेसेज तर करू शकता किंवा करत असताच त्याबद्दल पण तुम्ही सांगू शकता. आणि आपण थांबूया, जे आजचा जो फीडबॅक तुम्ही दिलेला आहे, आणि फीडबॅक देणे पण महत्वाची गोष्ट आहे की आपल्या आयुष्यामध्ये ज्या गोष्टीमुळे आपला फायदा झालेला असतो त्या गोष्टीबद्दल आपण त्यावेळेस हा फीडबॅक देणं पण ही फार महत्वाची गोष्ट असते. तो तुम्ही प्रामाणिकपणे दिल्याबद्दल मी आपले आभार मानतो. धन्यवाद सर.